तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आपण नेहमीप्रमाणे एका मराठी छानशा मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मला सकाळीच बनवायचा होता पण काही कामानिमित्त नाही जमला, त्यामुळे आज संध्याकाळ होते. तरी काही हरकत नाही, आज शुक्रवारच आहे आणि आज आपण एक मराठी चित्रपट त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत, ज्याचं नाव आहे हो. मित्रांनो, नाव जरी इंग्लिश असलं तरी हा अतिशय सुंदर असा मराठी चित्रपट आहे आणि याची जी काही समीक्षा आहे ती आपण आता सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, लाईव्ह पिक्चर्स ह्या निर्मिती संस्थेचा हा चित्रपट आहे आणि यामध्ये मल्टीस्टार कलाकार आहेत. मल्टीस्टार पिक्चर आहे हा मराठी चित्रपट होम नावाचा. तर मित्रांनो, यामध्ये लीड रोलमध्ये आहे मृणाल कुलकर्णी. सर्व चित्रपट हा मृणाल कुलकर्णीवरच बेतलेला आहे आणि ही जी कथा आहे चित्रपटाची ती अशी आहे की मृणाल कुलकर्णी ही आपला 12 वर्षांचा संसार पूर्ण करून तो सोडून काही नवऱ्याशी विवाद होतात, त्यामुळे ती परत आपल्या घरी येते, वडिलांकडे येते आणि त्यानंतर हा चित्रपट सुरू होतो. की पण मित्रांनो, इथे स्टोरी थोडीशी ट्विस्ट आहे. ती बरोबर येताना म्हणजे मृणाल कुलकर्णी 12 वर्षांचा संसार आपल्या नवऱ्याबरोबर करून पुन्हा जी माघारी येते काही, ती आपल्या सासूलाही बरोबर घेऊन येते वडिलांच्या घरी. तर हा स्टोरीमधला ट्विस्ट आहे, कारण ती मानते की आपल्या सासूला सांभाळणं, जिच्या की स्मृतीभ्रंश झालेला आहे, म्हणजे तिला मागचं काही आठवत नाही अशी ती स्त्री, तर अशा सासूला आपल्या सोबत ती वडिलांच्या घरी घेऊन येते कायमची. तर ती नैतिक जबाबदारी मानते आपली, की एक आपण जर एक चांगला माणूस असेल तर दुसऱ्याची माणुसकीने जाण ठेवायला हवी आणि ती तशी ठेवते आणि ती सासूला घरी घेऊन येते, अशी ह्या चित्रपटाची कथा आहे. खरं म्हणायचं तर भौतिकदृष्ट्या ती सासू जी असते, नवऱ्याचं घर सोडल्यानंतर ती तिची जबाबदारी राहत नाही, परंतु ती माणुसकीच्या नात्याने हे सगळं करते. तर मित्रांनो, ह्या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णीचे वडील दाखवले आहेत मोहन आगाशे, डॉक्टर मोहन आगाशे, आणि ते मृणाल कुलकर्णीच्या ह्या निर्णयाला साथ देतात. मित्रांनो, मृणाल कुलकर्णीचं ह्या चित्रपटामध्ये नाव मिनी असं आहे. मित्रांनो, मृणाल कुलकर्णी घर का सोडून येते नवऱ्याचं, हे इथे फारसं महत्त्वाचं नाही, तर ती सोडून आल्यानंतरची जी कथा आहे ती महत्त्वाची आहे. आणि जो मृणाल कुलकर्णी आणि तिच्या नवऱ्याचा जो कॉमन फ्रेंड आहे जे सुमित राघवन, तर त्याचं पात्र यामध्ये महत्त्वाचं आहे. जेव्हा सुमित राघवन म्हणजे सुरेशला कळतं की मृणाल कुलकर्णी म्हणजे मिनी नवऱ्याचं घर सोडून आली आहे, जो दोघांचा कॉमन फ्रेंड असतो, तर तोही मुंबईहून पुण्याला तिला भेटायला येतो. यामध्ये एक उपकथानक असं आलं आहे की सुमित राघवनशीच मृणाल कुलकर्णीचं लग्न ॲक्च्युली ठरलेलं असतं, पण काही कारणामुळे ते होऊ शकत नाही आणि तिचं लग्न तिच्या सध्याच्या नवऱ्यासोबत होतं. मित्रांनो, मी जसं म्हणालो की हा चित्रपट मल्टीस्टारर आहे, तर मल्टीस्टारमध्ये दुसरे जे कलाकार आहेत ते मित्रांनो मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन आगाशे यांच्याबरोबरच मृणाल कुलकर्णीची जी लहान बहीण दाखवलेली आहे स्पृहा जोशी, तिचंही एक उपकथानक या चित्रपटामध्ये आहे. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णीचा परदेशात राहत असलेला भाऊ दाखवलेला आहे सुबोध भावे, त्याचंही या चित्रपटामध्ये काम आहे, उपकथानक त्याचंही येतं. मित्रांनो, त्याचप्रमाणे मृणाल कुलकर्णीची एक परदेशात राहणारीच मैत्रीण आहे इरावती हर्षे, तिचीही एक छोटीशी भूमिका या चित्रपटामध्ये आहे. तर मित्रांनो, या कथानुकानुसार स्त्रियांनी नोकरी केली किंवा आर्थिक आघाडीवर त्या कितीही सक्षम असल्या, चांगल्या असल्या, कमावत्या असल्या, तरी जी आर्थिक सूत्र असतात आजही घराची, ती पुरुषांच्याच हातात असतात, हे एका आर्थिक अहवालानुसार नुकतंच प्रकाशित झालं आहे. तर मित्रांनो, 12 वर्षानंतर जो संसार आहे तो मृणाल कुलकर्णी जेव्हा सोडून आपल्या घरी येते वेलकम होम या चित्रपटामध्ये, तर ह्या चित्रपटामध्ये तिचे वडील म्हणजे मोहन आगाशे तिला विचारतात एक प्रश्न, की येताना चेकबुक परत आणलं का स्वतःचं, तर ती डॉक्टरेट झालेली मृणाल कुलकर्णी म्हणते की मख्खपणे म्हणते की नाही. तर यावरून कळतं की आर्थिक स्वातंत्र्य हे या चित्रपटामध्ये जे दाखवलेलं आहे ते कसं नवऱ्याच्या किंवा पुरुषांच्याच अधीन आहे आजसुद्धा.
मित्रांनो, हा जो चित्रपट आहे हा डायरेक्ट केला आहे सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांनी. मित्रांनो, हे जे दोघं आहेत सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, हे आपल्या चित्रपटामधून काही फार मोठे संदेश, सामाजिक संदेश देत नाहीत आणि प्रेक्षकांवर काही चित्रपटाची उत्तरं सोडून देतात. तर हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागतील आणि त्याची उत्तरे आपल्याला स्वतःला शोधावी लागतील, हे कथानक पाहिल्यावर. तर मित्रांनो, एकूणच ह्या चित्रपटाची मांडणी हाताळणी सुरेख झालेली आहे आणि प्रत्येक पात्राने तर जीव ओतलेला आहे प्रत्येक आपल्या स्वतःच्या पात्रामध्ये, आणि एक चांगली फ्रेम जी कथा आहे ती फ्रेम केलेली आहे. कथा, पटकथा आणि संवाद हे सुमित्रा भावे यांचे आहेत. पार्श्वसंगीत जे आहे ते साकेत कानेटकर यांनी केलेलं आहे. सिनेमाची गाणी उत्तम आहेत, योग्य जागी येतात, त्यामुळे पाहायला आवडतात. सिनेमा फारसा मसालापट नाही, परंतु एका विशिष्ट वर्गाला नक्कीच हा सिनेमा आवडू शकतो आणि आम्ही या चित्रपटाला 5/3 स्टार देत आहोत, कारण हा अतिशय चांगला चित्रपट आहे. थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठी आमचा रिव्ह्यू वेलकम होम नावाच्या चित्रपटाचा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि कमेंट करा चांगल्या चांगल्या. तर मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ नवीन विषयासह. आणि हो मित्रांनो, आम्ही एक अँड्रॉइड ॲप डेव्हलप केलं आहे, ते नक्की आपण डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते डाउनलोड करा, त्याला 5 स्टार रेटिंग द्या आणि त्याचबरोबर एक चांगली कमेंटही त्या वर्डस्पाय नावाच्या ॲपवर नक्की करा. आणि आम्हाला ते प्ले स्टोअरमध्ये आमचं ॲप वर्डस्पाय नावाचं ॲप वर जाण्यासाठी नक्कीच या तुमच्या 5 स्टार रेटिंगची मदत होईल. तर मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.